नमस्कार शेतकरी मित्रांनो, एसपी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, महाडीबीटी पोर्टल अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी 100% अनुदानाची योजना सुरू आहे. तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याबद्दलचा व्हिडिओ आपण आधी चॅनलला टाकलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी जेव्हा आपण महाडीबीटी पोर्टलवरती लॉग इन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुमच्याकडे जर वापरकर्ता आय डी म्हणजे युजर नेम आणि पासवर्ड असेल तर लॉग इन करायला तुम्हाला अडचण जात नाही. पण ज्या शेतकऱ्यांकडे युजर नेम आणि पासवर्ड नाही ते शेतकरी आधार क्रमांक वापरून लॉग इन करण्याचा प्रयत्न करतात, तर त्या शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना ओ टी पी येत नाही किंवा ओ टी पी आल्यानंतर त्यांचं आधार ऑथेंटिकेशन फेल होतं, तर त्यासाठी नेमकं काय करायचं आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, आता आपण आहोत महाडीबीटी पोर्टलच्या होमपेजला. या ठिकाणी जर आपण आधार क्रमांक या ऑप्शनवरती गेलो तर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल आणि ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करावा लागेल. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला मोबाईलवरती ओ टी पी येईल आणि हा ओ टी पी आपल्याला परत आपल्या त्या पोर्टलला या ठिकाणी टाकायचा आहे. आणि नंतर जेव्हा तुमचा ओ टी पी तुम्ही एंटर करता तेव्हा तुम्हाला एक अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो की तुमचं आधार ऑथेंटिकेशन जे आहे ते फेल झालेलं आहे, तुम्ही थोड्या वेळाने प्रयत्न करा. पण मित्रांनो, परत जर तुम्ही ट्राय केलं तर सेम एरर तुम्हाला येणार आहे. त्यासाठी आता आपल्याकडे एक सोल्युशन असं आहे की बघा, ज्या शेतकऱ्यांकडे युजर नेम आणि पासवर्ड नाही त्या शेतकऱ्यांनी या होमपेजला यायचं आहे महाडीबीटी पोर्टलच्या. तुम्हाला खाली ऑप्शन दिसत असेल वापरकर्ता नाव विसरला, तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल. या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव जसं तुमच्या आधार कार्डवर आहे तसं नाव, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही महाडीबीटी पोर्टलसोबत रजिस्टर केला आहे तो मोबाईल नंबर, आणि जन्मतारीख जी जन्मतारीख तुमच्या आधार कार्डवर आहे तशी. तर मित्रांनो, या ठिकाणी कुठलीही स्पेलिंग मिस्टेक करू नका, अदरवाईज तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत मिळणार नाही. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे जसं नाव तुमचं आधार कार्डवर आहे तसं, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि या ठिकाणी जन्मतारीख, तर ह्या तीन गोष्टी टाकायच्या आहेत. आणि नंतर तुम्हाला इथं एक हा असा कोड दिसेल, काहीतरी लेटर्स असतील इंग्लिशमध्ये, ते या ठिकाणी एंटर करायचं आहे या बॉक्समध्ये आणि वापरकर्ता मिळवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, वापरकर्ता मिळवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो डेटा आहे, तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि जन्मतारीख जर बरोबर असेल तर मोबाईलवरती लगेच एक SMS येणार अशा प्रकारचा, आणि स्क्रीनवरती सुद्धा मेसेज दिसेल की तुमचा युजर नेम जो आहे तो तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती पाठवला गेलेला आहे. तर तुम्हाला मोबाईलवरती असा SMS दिसेल, यामध्ये खाली 12 अंकी युजर नेम असेल तर तो आपल्याला घ्यायचा आहे, तो आपला युजर नेम आहे. आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे की परत आपल्या महाडीबीटी पोर्टलच्या होमपेजला जायचं आहे. या ठिकाणी पासवर्ड विसरला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन दिसेल मित्रांनो. तर जो युजर नेम तुम्हाला मोबाईलवरती मिळालेला आहे SMS द्वारे तो या ठिकाणी टाकायचा आहे, 12 अंकी असेल तो, आणि ओ टी पी मिळवा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे, आणि मिळालेला ओ टी पी जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. तर यानंतर तुम्हाला मित्रांनो नवीन पासवर्ड सेट करायचा आहे. तर पासवर्ड सेट करताना बघा काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. या ठिकाणी पासवर्ड जो तुम्ही निवडता तर त्यामध्ये एक जो कॅपिटल लेटर असलं पाहिजे, काही स्मॉल लेटर असले पाहिजे, एक स्पेशल कॅरेक्टर असलं पाहिजे आणि त्यामध्ये काहीतरी डिजिट पण असले पाहिजे, तर अशा प्रकारचा पासवर्ड असला पाहिजे. तर या ठिकाणी तुम्ही तुमचा नवीन पासवर्ड सेट करू शकता. पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे, परत तोच पासवर्ड या बॉक्समध्ये पण टाकायचा आहे, म्हणजे तुम्हाला तो पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं अशा प्रकारचा पासवर्ड तुम्ही ठेवू शकता, यामध्ये बदल करू शकता. फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, स्पेशल कॅरेक्टर आणि त्यामध्ये काही अंक सुद्धा असले पाहिजे. तर अशा प्रकारचा तुम्ही जर पासवर्ड सेट केला तर तुम्हाला या ठिकाणी ह्या बॉक्समध्ये परत ह्याचे लेटर्स आहेत हे टाकायचे आहे आणि पासवर्ड बदला या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती जो पासवर्ड आहे तो बदलल्याचा SMS येईल आणि स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज दिसेल, युअर पासवर्ड हॅज बीन सेट सक्सेसफुली, म्हणजे तुमचा पासवर्ड यशस्वीरित्या बदलला गेलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती मेसेज दिसेल आणि तुमच्या मोबाईलवरती सुद्धा मेसेज येईल. त्यानंतर मित्रांनो बघा, आता आपल्याकडे युजर नेम आहे जो आपण मोबाईलद्वारे मिळवलेला आहे
आणि आपल्याकडे पासवर्ड सुद्धा आहे. त्यानंतर या ठिकाणी वापरकर्ता आय डी म्हणजे युजर नेम आणि पासवर्ड हा वापरून आपण या ठिकाणी लॉग इन करू शकतो. हा जो कोड आहे हा बदलत असतो, तो या ठिकाणी टाकायचा असतो या बॉक्समध्ये आणि नंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं असतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी अकाउंट लॉग इन करू शकता. तुम्हाला आधार क्रमांक वापरून लॉग इन करताना अडचण येत असतील, त्यामुळे आता आपण आपल्याकडे नवीन युजर नेम आणि पासवर्ड जनरेट केलेला आहे, तो वापरायचा आहे आणि ते वापरून लॉग इन करायचं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना ही समस्या येत आहे. व्हिडिओला लाईक करा.